ताजा बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अतिवृष्टीग्रस्तांना सुमारे 10,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं आहे. ही मदत नुकसानग्रस्तांना तातडीने वितरित करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. तसेच राज्याच्या केंद्राकडे 38,000 कोटी थकीत असून केंद्राने अजूनही ही रक्कम दिली नसल्याचं म्हटलं आहे. ऐन सणासुदीच्या काळात बळीराजाच्या डोळ्यात अश्रू ठेवणार नाही असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पूर आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदतीबाबत आढावा बैठक आज पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अनिल परब उपस्थित होते. केंद्राच्या नियमानुसार बागायती आणि कोरडवाहूसाठी 6,800 कोटी रुपये दिले जाऊ शकतात, पण आम्ही हेक्टरी 10,000 रुपये मदत देणार आहोत असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तर फळबागांसाठी 18,000 प्रति हेक्टर ही केंद्राच्या नियमानुसार मदत आहे, पण राज्य सरकार 25,000 प्रति हेक्टर मदत करणार अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली.